श्री राम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जानकी जीवन स्मरण, जय जय राम। श्री गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचने 7 ऑगस्ट। रूपाची ओळख नामानेच होते। नुसत्या शास्त्रपठणामुळे होणाऱ्या ज्ञानापेक्षा भक्ती ही निश्चितच श्रेष्ठ आहे। भक्ती म्हणजे परमात्मा स्वरूपाचे परमप्रेम होय। कर्म, ज्ञान, योग ही साधने असून भक्ती हे साध्य आहे। कर्ममार्गामध्ये नुसते कर्म बरोबर करण्याच्या हिशेबात मन अडकून जाते, म्हणून नुसता कर्ममार्गी कर्मट आणि जड बनतो आणि त्याला भगवंताचा विसर पडतो। योगामध्ये वृत्तींना आवरून धरण्याची खटपट करावी लागते। वृत्ती शांत झाल्या म्हणजे मन शून्याकार होते। वृत्ती आवरणाऱ्याला भगवंताचे प्रेम असेलच असे सांगता येत नाही। ज्ञानमार्गामध्ये आत्मनात्म विचाराला प्राधान्य असल्याने तिथे बुद्धीचे सामर्थ्य फार भर असतो, पण मायेचा जोर फार विलक्षण असल्यामुळे साधकाला ती केव्हा फसवील याचा नेम नसतो। ज्ञानमार्ग फार कठीण आहे। ज्ञानमार्गी माणसाला अभिमानाची बाधा लवकर होते। माझे मतच तेवढे खरे असे तो धरून चालतो। ज्ञानमनुष्य जगातला माया कार्यक मानतो, म्हणजे जगत नित्य आहे असे तो समजतो। परमात्मा जर सर्वव्यापी आहे तर हे जगत त्याच्यामध्येच असले पाहिजे, म्हणून भक्त या सृष्टीला मिथ्या न मानता भगवंताची लीला समजतो। त्याला या सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी भगवंताचा महिमा, त्याचे विभूती तत्व आणि त्याच्या आनंदाने भरलेला दिसून येतो। सृष्टीमधले सौंदर्य, माधुर्य, मनोहर भाव, पावित्र्य आणि प्रेम पाहून जीव मोहित होतो, पण पृथ्वीमधल्या विभूती रूपासना करून जीवाची तृप्ती होत नाही, कारण विभूती हे साक्षात भाव नाही। म्हणून भगवंताच्या साक्षात गुणांची आणि भावाची जरुरी असते। त्यांच्या प्राप्तीने जीवाची तृप्ती होते। मात्र सौंदर्याने आणि माधुर्याने भरलेले हे भगवंताचे रूप आहे हे समजायला त्याला भगवंताचे नाम देणे जरूर आहे, कारण त्या रूपाला भगवंताचे नाम दिले नसेल तर ते रूप मायावी राक्षसाचे देखील ठरेल। कुंभाराने एकाच मातीपासून अनेक प्रकारची भांडी तयार केली। प्रत्येक भांड्यात मातीशिवाय दुसरे काहीच नाही, तरी प्रत्येक भांड्याचे नाव निराळे। तुकाराम बुवा एवढे मोठे संत बनले, पण भगवंत सर्व ठिकाणी व्यापून आहे म्हणून ते विठोबाला राम म्हणाले नाहीत किंवा दत्ताला महादेव म्हणाले नाहीत। जगत हे भगवंतापासून भिन्न नाही। जगतात आढळणारी सर्व रूपे भगवंताचीच आहेत, पण रूपाची ओळखण नामानेच होते। प्रत्यक्ष आकाराला आलेली अनेक रूपे नाहीशी झाली तरी त्याचे नाव टिकून राहते, म्हणजे नाम हे देश कालाच्या मर्यादेच्या पलीकडे असते, म्हणून ते रूपापेक्षा जास्त सत्य होय। आणि जे सत्य आहे ते श्रेष्ठ असलेच पाहिजे। सत्य वस्तू ओळखणे हा परमार्थ होय। भगवंताचे रूप जेथून येतात तेथे नामाचे वास्तव्य आहे। जय जय रघुवीर समर्थ, जयाचा जनी जन्म नामात झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती, ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे, मीठे वितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही, जय जय रघुवीर समर्थ।